नागेश रामदास पवार राहणार जामखेड या व्यक्तीला रेल्वे पोलीस स्टेशन पुणे येथे आणून त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यापूर्वी ससूनला त्याचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्याची अशी अमानुष पद्धतीने हनमार झाली आणि त्याचा मृत्यू झाला, एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सभागृह चालू असताना ही जर माहिती कळली तर अध्यक्ष सभापती महोदय ही आपल्या निदर्शनास आणून देणं बाब महत्वाची आहे आणि म्हणून याच्यामध्ये सरकारने योग्य ती दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करावी. सन्माननीय राम शिंदे यांनी अतिशय महत्वाची माहिती मांडलेली आहे आणि अशा अनेक घटना वारंवार घडत असताना आपल्या सगळ्यांसमोरच हा प्रश्न आहे की मध्यंतरी सचिवांकडे सगळे अधिकार दिले, परत आता ते मंत्र्यांकडे घेतलेले आहेत. प्रत्येक सभासदाला ज्या तातडीचे प्रश्न असतात त्याच्यावरती न्याय मिळावा असा वाटतो. नागेश रामदास पवार राहणार जामखेड या व्यक्तीला रेल्वे पोलीस स्टेशन पुणे येथे आणून त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यापूर्वी ससूनला त्याचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्याची अशी अमानुष पद्धतीने हनमार झाली आणि त्याचा मृत्यू झाला, एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सभागृह चालू असताना ही जर माहिती कळली तर अध्यक्ष सभापती महोदय ही आपल्या निदर्शनास आणून देणं बाब महत्वाची आहे आणि म्हणून याच्यामध्ये सरकारने योग्य ती दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करावी. सन्माननीय राम शिंदे यांनी अतिशय महत्वाची माहिती मांडलेली आहे आणि अशा अनेक घटना वारंवार घडत असताना आपल्या सगळ्यांसमोरच हा प्रश्न आहे की मध्यंतरी सचिवांकडे सगळे अधिकार दिले, परत आता ते मंत्र्यांकडे घेतलेले आहेत. प्रत्येक सभासदाला ज्या तातडीचे प्रश्न असतात त्याच्यावरती न्याय मिळावा असा वाटतो.